हॅलो गाईज वेलकम टू ए पी डी एज्युकेशन काहीच एम एस सेट म्हणजेच महाराष्ट्र सेट हा एक्झाम दरवर्षी पुणे युनिव्हर्सिटी यांच्यामार्फत कंडक्ट केला जातो यावर्षी जो एक्झाम कंडक्ट केला त्या एक्झामचा रिझल्ट दोन दिवसापूर्वी एम एच सेट डिपार्टमेंटनी त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर अपडेट केलेला आहे हा रिझल्ट पाहिल्यानंतर खूप साऱ्या विद्यार्थ्यांना खूप मोठा आनंद झाला असेल म्हणजे डेफिनेटली जे विद्यार्थी क्वालिफाय झालेले आहेत त्या विद्यार्थ्यांना खूप सारा आनंद झाला असेल पण जे विद्यार्थी क्वालिफाय होऊ शकले नाही ते विद्यार्थी नाराज देखील झाले असतील पण क्वालिफाय न झालेल्या विद्यार्थ्यांनी कुठेही नाराज होण्याचं कारण नाही आहे म्हणजे तुम्ही क्वालिफाय झाले नाही याचा अर्थ असा होत नाही की तुमचा अभ्यास कमी होता कारण क्वालिफाय होणं किंवा क्वालिफाय न होणं हे स्टडीवर डिपेंड नाही आहे ठीक आहे हेच आपण आजच्या लेसनमध्ये पाहणार आहोत आज मी तुम्हाला कुठल्याही प्रकारचं फेक मोटिवेशन देणार नाही आहे जी रिॲलिटी आहे तीच रिॲलिटी आपण आजच्या लेसनमध्ये पाहणार आहोत आणि याचबरोबर नेक्स्ट एम एस सी एक्झाम हा लवकरच कंडक्ट करण्यात येणार आहे अशी देखील इन्फॉर्मेशन आपल्याला भेटलेलं आहे ते देखील आपण आजच्याच लेसनमध्ये पाहणार आहोत तर काहीच आजचं लेसन सुरू करण्यापूर्वी तुम्ही या चॅनलवर फर्स्ट टाईम असताल तर नेट सेट आणि पेट या तीनही एक्झामच्या सर्वच ऑफिशियल अपडेटसाठी या चॅनलला सबस्क्राईब करू शकता किंवा या चॅनलची एक टेलिग्राम चॅनल आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्यालाही जॉईन करू शकता तिथेही तुम्हाला नेट सेट आणि पेट या तीनही एक्झामबद्दल सर्वच अपडेट कळवले जातात तर काहीच हे पा एक रिअल एक्झाम्पल सांगतो आणि एक्झाम्पलच्या बेसवर आपण सर्व गोष्टी कवर करूया तरी पा दोन मित्र होते ए आणि बी ठीक आहे ए आणि बी हे दोनही मित्र एम पी एस सी यू पी पी यू पी एस सीचा स्टडी करत होते ए आणि बी या दोन्ही मित्रांनी एक एम पी एस सीचा फॉर्म भरला त्यातला ए विद्यार्थी त्यामध्ये क्वालिफाय झाला फर्स्ट अटेम्पमध्ये जो बी विद्यार्थी होता त्याला काही यश भेटलं नाही त्या ठिकाणी तो अपयशी झाला म्हणजे आपल्या शब्दामध्ये डिस्क्लिफाय झाला मग आता बी विद्यार्थ्यांनी सेकंड अटेम्प्ट दिला त्यामध्ये पण त्याला सक्सेस भेटला नाही तोपर्यंत तो ए विद्यार्थी चांगल्या पोस्टिंगमध्ये भेटला ठीक आहे त्याला एक लाख रुपये सॅलरी सुरू झाली त्याचं करिअर त्या ठिकाणी सेटल झालेलं होतं बी या विद्यार्थ्यांनी थर्ड अटेम्प्ट दिला त्यामध्ये पण त्याला सक्सेस भेटलं नाही आता तीन चार अटेम्प्ट झाल्यानंतर बी या विद्यार्थ्यांनी स्वतःचा स्टडी केला आणि विचार करण्याचा प्रयत्न केला की आपण रेग्युलरली तीन चार वर्षापासून स्टडी करत आहोत मग आपण क्वालिफाय का होत नाही आहे आपलं कुठं चुकतं आहे हे त्यांनी अॅनालिसिस केल्यानंतर त्याच्या लक्षात आलं आपला जो स्टडी आहे तो स्टडी प्रॉपर आहे स्टडी आपला कमी नाही आहे म्हणजे एक्झाममध्ये काही ना काही छोट्या मोठ्या मिस्टेकमुळं आपला रिझल्ट हा राहून जातो आहे म्हणजे काही वेळेस स्टडी हा पूर्ण असतो पण काहीतरी छोट्याशा चुकांमुळं आपले दोन तीन क्वेश्चन चुकतात आणि त्यामुळं रिझल्ट हा राहून जातो म्हणजेच या ठिकाणी तुमचा अभ्यास कमी आहे असा अर्थ होत नाही काही वेळेस एक्झामिनेशनमध्ये थोडीशी गडबड होते काही वेळेस एक्झामिनेशनमध्ये थोडीशी घाई गडबड होते काही वेळेस आपल्याला म्हणू शकतो झोप वगैरे प्रॉपर झालेली नसते म्हणजे अशा असंख्य उदाहरणं असू शकतात ज्यामुळे तुमची स्टॅबिलिटी एक्झामला राहत नाही तुम्ही जर स्टेबल एक्झामला राहिले नाही तर एक्झाम डिस्क्लिफाय होण्याचे चान्सेस जास्त असतात म्हणजे फोकस आणि कॉन्सन्ट्रेशन हे तुमचं जा एक्झामवर असायला हवं मग स्टडी किती झालं आहे हे त्या ठिकाणी जास्त महत्त्वाचं नसतं आणि याच कारणामुळं खूप सारे विद्यार्थी क्वालिफाय झाले नाही ठीक आहे जसा बी हा विद्यार्थी होता तो देखील एम पी एस सीची पोस्ट काढू शकला नाही ए विद्यार्थी फर्स्ट अटेम्प्टमध्येच पोस्ट काढली होती आता बीने चौथा अटेम्प्ट दिला त्यामध्ये देखील तो दोन तीन प्रश्नमुळं मागे राहिला त्या देखील क्वालिफाय झाला नाही आता त्यांनी विचार केला आपण तर सर्वच अभ्यास केला आहे आता अभ्यास तरी कशाचा करायचा काही छोट्या मोठ्या चुका होत आहेत त्या चुकून मिस्टेक आपल्याकडून होत आहेत मग त्या मिस्टेक आपल्याला सुधारा लागतील पण मिस्टेक सुधारवण्यापर्यंत आपण अभ्यास तरी कशाचा करायचा मग त्या बी विद्यार्थ्यांनी पुणे या सिटीमध्ये एक कोचिंग सेंटर सुरू केले एम पी एस सी यू पी एस सीचे आणि त्यामध्ये त्यांनी गायडन्स द्यायला सुरू केलं गायडन्स देत असताना पहिल्यांदा दोन तीन विद्यार्थी असे खूप नंतर विद्यार्थी त्याच्याकडे जॉईन झाले जॉईन झाल्यानंतर खूप सारा इन्कम त्याचं सुरू झालं एक कोटी दोन कोटी तीन कोटीपर्यंत तो इन्कमला पोचला कारण एम पी एस सी यू पी एस फी ही खूप चांगली असते तुम्हाला माहीत असेल मग इतकं इन्कम तो कमायला लागला त्यानंतर पाचव्या अटेम्प्टचा फॉर्म त्याचा सुरू झाला पण त्याने तो फॉर्मच भरला नाही कारण त्याचं कोचिंग सेंटरमध्ये खूप चांगल्या फोकसली वर्किंग चालू होतं इकडे त्याचं इन्कम खूप जास्त सुरू झालं आणि त्याचा रिझल्ट देखील चांगला यायला लागला कालांतराने झालं काय याचेच कोचिंग सेंटरमधले काही विद्यार्थी या ए व्यक्तीच्या हेड या पोस्टवर गेले लक्षात घ्या ॲक्च्युली हा बी व्यक्ती क्वालिफाय नाही आहे पण त्याच्या सेंटरचे काय विद्यार्थी क्वालिफाय झाले आणि ती विद्यार्थी ए या जो त्याचा मित्र होता किंवा तो मुलगा होता त्याचा हेड म्हणून गेले म्हणजे कोणाचे विद्यार्थी ते बीचे हे पा या ठिकाणी बी पण सॅटिस्फाय आहे कारण तो खूप चांगलं इन्कम कमवत आहे आणि ए पण या ठिकाणी सॅटिस्फाय आहे पण या ठिकाणी बीनी हार मानली नाही बीनी एक्झाम देणं चालू ठेवलं आणि त्याला कळलं की आपला अभ्यास पूर्णपणे झालेला आहे आपण क्वालिफाय देखील आता होऊ शकतो पण त्याने एक्झाम देणं बंद केलं ठीक आहे पण तो इन्कम खूप चांगला आहे हो म्हणजे इकडे एक लाख रुपया महिना कमवत असेल हा तीन कोटीपर्यंत वर्षाला कमवतो हो आहे ठीक आहे हा फरक झाला म्हणजे या ठिकाणी जर बी व्यक्ती हा देखील फर्स्ट अटेम्प्टमध्ये क्वालिफाय झाला असता तर ए आणि बीची लाईफ सेम झाली असती पण यामध्ये फरक असा झाला असता की बीने जे एक्स्ट्रा इन्कम सुरू केलं आहे ते म्हणू शकतो ए हा व्यक्ती आयुष्यभरामध्ये पण कमवू शकत नाही तितकं इन्कम बी कमवू शकला नसता म्हणजे बी क्वालिफाय झाला नाही हे चांगल्यासाठी झालं म्हणजे थोडक्यामध्ये सांगाय सांगायचं झालं तर असा अर्थ हो होतो जे आहे ते चांगल्यासाठीच होतंय असा विचार करायचा फक्त जर आपल्याला एक्झाम क्वालिफाय व्हायचंच असेल तर आपण कुठं कमी पडतोय याचा प्रॉपरली अभ्यास करायचा आणि मी फर्स्ट टाईम हे वाक्य म्हणलं होतं बा एक्झाम क्वालिफाय होणं किंवा क्वालिफाय न होणं हे फक्त स्टडीवर डिपेंड नसतं अनेक फॅक्टर असतात यातील काही फॅक्टर तुमच्यासोबत देखील कळलेले असतील काही विद्यार्थ्यांना टाईम पुरत नाही ठीक आहे प्रॅक्टिस थोडी कमी भरते स्टडी प्रॉपर असतो पण प्रॅक्टिसमुळं त्यांना टाईम पुरत नाही त्यामुळे काही क्वेश्चन सुटतात त्यामुळे ते क्वालिफाय होत नाही दुसरे काही असे विद्यार्थी असतात ज्यांना पेपरचं जे एक्झाम सेंटर आहे त्या ठिकाणी क्लायमेट वगैरे चांगला भेटलेला नसतो त्या ठिकाणी फॅन वगैरे नसतात त्यांना खूप चांगल्या फॅनची वगैरे सवय असते आणि त्या ठिकाणी त्यांना एक क्लायमेट चांगला भेटलेला नसतो त्यामुळे त्यांचं माइंड त्या ठिकाणी स्टेबल राहत नाही त्यामुळे पण क्वालिफाय होत नाही काही विद्यार्थी असे देखील असतात ज्यांचा अभ्यास वगैरे हो सर्व प्रॉपर असतं पण एक्झाम सेंटरवर त्यांना एक्झाम अटेम्प्ट करताना स्टार्टिंगचे काही क्वेश्चन सोडवताना त्यांना असं वाटतं की आपल्याला ते कुठलाच क्वेश्चन येत नाही त्यामुळे त्यांचा कॉन्फिडन्स आहे तो लो होऊन जातो आणि बाकीचे क्वेश्चन देखील ते चुकून बसतात काही विद्यार्थी असे देखील असतील क्वालिफाय न होणारे जे फक्त काही पॉईंटवरून राहिले असतील मग आता हे सर्व जे विद्यार्थी आहेत यांचा कुठं ना कुठं अभ्यास होता पण ऑदर काय फॅक्टरमुळे त्यांना त्यांचा रिझल्ट भेटू शकला नाही म्हणजे जे क्वालिफाय झालेले नाही आहेत त्यांनी असं कुठंही मनामध्ये आपल्या कन्सिडर करायचं नाही की आपला अभ्यास कमी होता तो क्वालिफाय झाला म्हणजे तो खूप हुशार आहे असं मनामध्ये येऊन द्यायचं नाही ठीक आहे आपण पण ग्रेटच आहोत आपला पण अभ्यास होता पण काहीतरी चुका आपल्याकडून झाल्या थोड्याफार चुकांमुळं जास्त चुका मरत नाही मी एक्झाम मध्ये तुमची एक चुकी पण खूप मोठी असते मग अशाच आपल्या एक दोन चुकांमुळे आपला रिझल्ट राहून गेलाय आपण नेक्स्ट एक्झाम मध्ये डेफिनेटली क्वालिफाय हो हा एक कॉन्फिडन्स मनामध्ये ठेवायचा आणि त्यावेळी अभ्यास करायचा म्हणजे एक्झाम क्वालिफाय होणं ही अवघड गोष्ट नाहीये खूप सोपा आहे एम एस सी एक्झाम ठीक आहे काही काही विद्यार्थी एम एस सी एट एक्झाम फर्स्ट अटेम्प्ट क्वालिफाय होतात का क्वालिफाय होतात कारण का कन्सेप्ट त्यांच्या क्लिअर असतात एक कॉन्फिडन्स असतो कारण ज्याच्याकडं फ्रेश नॉलेज असतं तो डेफिनेटली लगेचच क्वालिफाय होऊन जातो ठीक आहे आपण सर्व माणसं आहोत आणि चुकी माणसाकडूनच होते आणि काहीच चुकांमुळं तुम्हाला रिझल्ट भेटला नसेल ना तर नाराज व्हायचा नाही जो नेक्स्ट एम एस सी एक्झाम आहे तो लवकरच पुणे युनिव्हर्सिटी कंडक्ट करणार आहे कारण का पुणे युनिव्हर्सिटीने मागच्या वेळेसच सांगितलं होतं की दोन हजार पंचवीसचा जो एक्झाम आहे तो एक्झाम आम्ही ऑनलाईन पद्धतीने कंडक्ट करणार आहोत प्लस यामध्ये आम्ही न्यू सिलेबस इंट्रोड्यूस करणार आहोत असं पुणे युनिव्हर्सिटीने त्यांची एका प्रॉस्पेक्ट मार्फत ऑफिशियली हे अनाऊन्स केलं होतं ठीक आहे ते नोटीस मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर अपडेटही केलं होतं त्याचा व्हिडिओ देखील एकदा शेअर केला होता मग यानुसार पुणे युनिव्हर्सिटीचं देखील म्हणणं आहे की नेक्स्ट एम एस सी टी एक्झाम थोडंसं लवकर कंडक्ट होऊ शकतो त्याचे दोन रिझन आहेत जो हर गल, जर एक्झाम ऑनलाईन पद्धतीने कंडक्ट करणार असतील तर त्यांना लवकर एक्झाम घ्यावा लागेल कारण त्यानंतरचे एक्झाम हे दर सहा महिन्याला कंडक्ट होणार आहेत ठीक आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर सहा महिन्याला एक्झाम घ्यायचा असेल तर जो नेक्स्ट एक्झाम होणार आहे तो थोडासा लवकर कंडक्ट करावा लागेल कारण वर्षातून दोनदा एक्झाम म्हणजे सहा महिन्याला एकदा एक्झाम अशा प्रकारे त्यांना कंडक्ट करायचं असेल तर नेक्स्ट एस सेट एक्झाम त्यांना डेफिनेटली लवकरच कंडक्ट करावं लागेल ठीक आहे तर एम एस सेट डिपार्टमेंटसोबत से माझं बोलणं झालं होतं रिझल्टच्या दिवशीच तर त्यांच्या म्हणण्यानुसार नेक्स्ट एम एस सेट एक्झाम देखील लवकरच कंडक्ट करणार आहे त्याची फिक्स डेट अशी कुठलीही त्यांनी अनाऊन्स केलेलं नाही तुम्हाला ॲक्युरेट इन्फॉर्मेशन मी दोन ते तीन दिवसामध्ये प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करेल ठीक आहे पण लवकरच याचा अर्थ असा नाही होत की दोन हजार चोवीसलाच एक्झाम होईल दोन हजार पंचवीसच होईल पण जानेवारी फेब्रुवारीमध्ये एक्झाम होऊ शकतो जसा एप्रिल मार्च एप्रिल माझ्या मते उघडणार नाही त्याच्या आधीच एक्झाम कंडक्ट होऊ शकतो ठीक आहे कारण फ्रिक्वेन्सी त्यांना सहा महिन्याची ठेवायची त्यानंतर मग त्यासाठी एक कॉन्फिडन्स वेने तुम्ही अभ्यास करा एक्झाम लवकर आपला होणार आहे अशा वेने अभ्यास करा जर तुम्ही असा विचार केला खूप दिवस आहे आठ महिनेत रिलॅक्स अभ्यास होणार नाही लवकर अभ्यास करायचा कशा वेने करायचा की एक्झाम आपला लवकर होणार आहे दोन तीन महिन्यांनीच एक्झाम होणार आहे अशा पद्धतीने अभ्यास करायचा अभ्यास डेफिनेटली तुमचा नीट होईल आणि एक्स्ट्रा अभ्यास होईल तो एक्स्ट्रा अभ्यासच तुम्हाला क्वालिफिकेशनकडे नेणार आहे ठीक आहे तर जर तुम्ही पुढचा एक्झाम देणार असाल आणि जर तुम्हाला सेल्फ स्टडी करणं डिफिकल्ट होत असाल तुम्ही जॉब वगैरे करून अभ्यास करत असाल तर एक रेडिमेंट तुम्हाला कोर्स लाँच लॉन्च करतोय त्यामध्ये पेपर वन तुम्हाला पूर्णपणे इंटायर प्रकारे प्रोव्हाइड केला जातोय तो कोर्स तुम्ही जॉईन केला तर तुम्हाला अदर स्टडी करण्याची गरज भासत नाही ठीक आहे म्हणजे तुम्ही कोर्सही जॉईन करू शकता किंवा सेल्फ स्टडी केला तरी पण तुम्ही एक्झाम क्लिअर होऊ शकता कोर्सच जॉईन करावं लागलं असं काही नसतं फक्त इतकाच फरक असतो सेल्फ स्टडीमध्ये तुम्हाला अनेक पुस्तकं रेफर करावं लागतात अनेक वेबसाईटचा सहारा घ्यावा लागतो कारण सर्व पुस्तकांमध्ये अपडेटेड नॉलेज असतं असं नाही आहे ठीक आहे वेबसाईटवर अपडेटेड गोष्टी असतात अनेक युट्यूब चॅनलचे व्हिडिओ पाहावं लागतात या सर्व गोष्टी पाहून तुम्हाला अभ्यास करावा लागतो म्हणून सेल्फ स्टडीला थोडासा वेळ जास्त द्यावा लागतो पण तुम्हाला कमी वेळामध्ये इफेक्टिव्ह वेने अभ्यास करायचा असेल तर रेडिमेंट एखादा कोर्स तुम्ही जॉईन करू शकता असाच कोर्स आपण एम एस सेट एक्झाममधील आणि एन टी यू जी सी नेट एक्झाममधील पेपर फर्स्टसाठी लॉन्च करत आहोत त्यामध्ये पेपर फर्स्ट तुम्हाला डिटेलमध्ये कवर करून दिला जाणार आहे हा कोर्स तुम्हाला जॉईन करायचा असेल या संदर्भात इन्फॉर्मेशन हवी असेल तर आपल्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करू शकता तो नंबर आहे नव्वद अकरा छत्तीस वीस ब्याऐंशी हा जो कोर्स आहे याची फी आपण दोन हजार पाचशे रुपये ठेवलेला आहे पण या कोर्सवर तुम्हाला पूर्णपणे डिपेंड राहता येईल असा कोर्स आहे हा कोर्स कवर करताना तुम्हाला अदर स्टडी करण्याची गरज भासत नाही फुल अँड फायनल आपण पेपर वन त्या ठिकाणी कवर करून देत असतो त्याचा फायदा तुम्हाला नेट सेट आणि पेट या तीनही एक्झामला होऊ शकतो ठीक आहे तर रिपीट करल कुठलाही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असेल क्वालिफाय नाही झाली नाराज व्हायचं नाही फक्त आपण चुकतोय कुठं याचं मात्र ॲनालिसिस करायचं कारण चुकांचं अनालिसिस केलं तर त्या चुका पुढच्या वेळेस होत नाही चुका कमी होत जातात आणि चुका जशा कमी होतील तसा रिझल्ट वरती येत असतो ठीक आहे मग चुका मिनिमम करण्याचा प्रयत्न करायचा रिझल्ट ॲटोमॅटिकली वरती जाणार आहे आत्ता कुठं चुकं केला काय चुकलं आपलं नेमका अभ्यास कमी पडला का हे पाहिजे अभ्यास कमी पडला असेल तर तुम्हाला अभ्यास करावा लागेल का दुसऱ्या कुठल्या चुका झाल्या अभ्यास आपला सर्व होता हे पाहिजे आणि यानुसार इम्प्रुव्हमेंट घडवून आणायची रिपीट करल एम ए सेट एक्झाम क्वालिफाय होणं अवघड नाही आहे जे विद्यार्थी क्वालिफाय झालेत ना तर त्यांनी कुठं ना कुठं प्रामाणिकपणे अभ्यास केलेला आहे प्रामाणिकपणे कष्ट घेतलेले आहेत म्हणून त्यांना ते यश भेटलं आहे आणि तुम्हालाही प्रामाणिकपणे कष्ट केले म्हणजे तुम्ही प्रामाणिकपणे कष्ट केले प्रामाणिकपणे सर्व गोष्टी फॉलो केल्या तर तुम्हाला यश भेटल म्हणजे आपल्यावर डिपेंड असतं एक्झाम कॉम्पिटेटिव्ह आहे तुम्ही ऑदरपेक्षा कुठं ना कुठं तुमचा परफॉर्मन्स जास्त डेव्हलप करताल तर तुमचं सक्सेस त्या ठिकाणी भेटणार आहे कॉम्पिटेटिव्ह एक्झामचं हे असतं बरोबर ना म्हणजे ऑदरांपेक्षा तुम्हाला ऑदर काहीतरी वेगळं काहीतरी करावं लागतं ठीक आहे तर तुम्ही त्या ठिकाणी टिकता मग आपण कमी कुठं करतो आहे याचा अभ्यास करा प्रॉपरली सर्व गोष्टी त्रुटी कुठल्या राहिल्या ते पहा आणि त्यानुसार सर्व गोष्टी फॉलो करा बाकी तुम्हाला पेपर वनचा कोर्स जॉईन करायचा असेल तर आपण तो सुरू करतोय त्याची इन्फॉर्मेशन तुम्हाला या व्हॉट्सअप नंबरवर प्रोव्हाइड केली जाईल यावर मेसेज करून तुम्ही इन्फॉर्मेशन मिळू शकता बाकी कुठलाही डाऊट असेल कुठलीही इक्वेरी असेल तुम्ही मला व्हॉट्सअपवर मेसेज करू शकता किंवा डायरेक्टली याच व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारू शकता हे लेसन तुम्ही संपूर्ण पाहिलं त्याबद्दल थँक्यू सो मच